बसलेले आहेत, पण एकदा तुम्ही कधीतरी कोणाला विचारा, आपण अभ्यास केला पाहिजे की प्रदूषित वायूचा माझ्या शरीरावर काय परिणाम होतो, मला खोकला येतो का, मला सर्दी होते का, मग हे का होतं? आता तुम्हाला लातूरचं उदाहरण सांगतो. लातूरच्या शिवाजी चौकामध्ये लातूरच्या एसटी स्टँडला जर तुम्ही उभा राहिलात सिग्नलला, आणि सिग्नल लागलेला आहे, लाल दिवा लागलाय, तुम्ही थांबलात, तुम्ही एक मिनिट थांबलात, जो वायू तुमच्या तोंडात जाईल त्याचा अर्थ तुम्ही किमान 10 सिगरेटी ओढता, असा त्याचा अर्थ होतो. इतका प्रदूषित वायू आपल्या फुफ्फुसात जातो. त्याचं काय होतं तर ते कुठे कुठे अडकतात, त्यातले घनकण काय करतात, त्यातले वायू फुफ्फुसात जाऊन काय करतात. नेक्स्ट. तर सगळ्यात अतिशय आवडणारी मला स्लाईड ही सेंटर फॉर सायन्स अँड एन्व्हायरमेंट, म्हणजे केवळ लोकांसाठी संशोधन करणाऱ्या अनिल अग्रवाल आणि सुनीता नारायण यांची दिल्लीतली संस्था आहे. तुमच्यापैकी काही जणांनी तिथं जाऊन नक्की अभ्यास केला पाहिजे. बघा, स्वच्छ हवेमध्ये फुफ्फुस कसं असतं आणि गलिच्छ हवेमध्ये फुफ्फुस कसं असतं, म्हणजे यात काहीही लपवाछपवी नाहीये, त्यांनी आपल्याला हे सांगितलेलं आहे. आता ही जी गलिच्छ हवा आहे ना, ती आपल्याला विनाकारण मिळते, नाहक मिळते, त्यासाठी जर तुम्ही भांडला नाही, ती जर तुम्ही मागणी केली नाही, तर तुम्हाला मिळणार नाही. दिल्लीमध्ये एकेकाळी अशीच हवा होती, 2000 साली 5वी ते 10वीच्या मुलामुलींनी, 5000 मुलामुलींनी दिल्लीत पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयींना जाऊन निवेदन दिलं, आम्हाला स्वच्छ हवा द्या. मागं त्यांच्या पाठीशी उभी होती सेंटर फॉर सायन्स अँड एन्व्हायरमेंट. अटल बिहारी सुद्धा एकदम हेलावून गेले की लहान मुलं म्हणतात आम्हाला स्वच्छ हवा द्या, नाही तर आमचं काही खरं नाही आहे. आणि मग त्या सेंटर फॉर सायन्स अँड एन्व्हायरमेंटनी कोर्टा